फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत कुरकुरीत डोसा कसा बनवायचा आणि त्याचं पीठ जे आपण बनवणार आहोत त्यासाठी आपण कोणत्या टिप्स फॉलो केल्या पाहिजेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात प्रथम आपण तांदूळ घेणार आहोत 3 वाटी आणि 1 वाटी उडदाची डाळ घेणार आहोत. हे प्रमाण आपल्याला 3:1 असं वापरायचं आहे. या ठिकाणी तुम्ही तांदूळ कोणताही वापरू शकता. त्यानंतर आपल्याला हे जे 3:1 प्रमाण केलेलं आहे ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि 3 याचं पाणी काढून व्यवस्थित असं धुवून घ्यायचं आहे. याला खसखस असं घासायचं नाही आहे. ही पहिली टिप्स असेल आपली. फक्त त्याला व्यवस्थित असं अलगद हाताने धुवून काढायचं आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. अशा पद्धतीने ते व्यवस्थित धुवून काढायचं आहे. आणि आता तांदूळ आणि डाळ ही पाण्यामध्ये बुडेल इतक्या पाण्यामध्ये ही आपल्याला 4 ते 5 तास भिजू घालायचं आहे. फायनली 5 तास झालेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता आपली डाळ आणि तांदूळ व्यवस्थित असे भिजले गेलेले आहेत. त्यानंतर आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे डाळ आणि तांदूळ काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं खूप जास्त पाणी वापरायचं नाही आहे. कमी पाण्यामध्येच आपल्याला हे पूर्णपणे वाटून घ्यायचं आहे. अगदी बारीक अशी स्मूथ पेस्ट तयार करायची आहे. जास्त पाण्याचा वापर केला तर आपले डोसे हे कुरकुरीत बनत नाहीत आणि अशा पद्धतीने हे बॅटर तयार झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे. आणि आता आपल्याला एकसारखं हे ढवळून घ्यायचं आहे कारण की आपण बारीक करताना कमी जास्त पाणी झालेलं असतं. आता हे आपल्याला 8 ते 9 तासापर्यंत भिजू द्यायचं आहे किंवा तुम्ही ओव्हरनाईट देखील ठेवलं तरी चालेल. आता सकाळी तुम्ही पाहू शकता पीठ हे पूर्ण व्यवस्थित असं फर्मंट झालेलं आहे. आता ते व्यवस्थित असं आपल्याला हलवून थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे. अगदीच तुम्हाला जर वाटलं हे खूपच घट्ट आहे तर त्यात थोडंसं तुम्ही पाणी देखील ॲड करू शकता. आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेतलं आहे. सोडा टाकायची काही देखील आवश्यकता नाही. आता पॅन हा पूर्णपणे गरम आहे परंतु त्याच्यावर डोसा होत नाही, चिटकून बसतो. त्यासाठी ही एक खास ट्रिक आहे की डोसा करताना सर्वात प्रथम आपल्याला त्यावर पाणी टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं जे पॅन आहे किंवा जो तवा आहे त्याचं टेम्परेचर हे आपल्याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. अगदीच थोडंसं हलकंसं गरम असं करून घ्यायचं आहे. त्यासाठी पाणी टाकून घ्यायचं आणि नंतर लगेचच बॅटर टाकून व्यवस्थित असं गोल पसरवून घेऊन त्याचा डोसा बनवून घ्यायचा आहे. आणि साईडनं थोडंसं ब्रशने तेल सोडून घ्यायचं आहे. आता 1-2 मिनटं असंच ठेवायचं आहे आणि खरपूस कलर आल्यानंतर लगेचच तो बाजूला काढून घ्यायचा आहे. आणि ही ट्रिक जर तुम्ही फॉलो केली तर तुमचा डोसा हा कधीच तव्याला चिटकणार नाही. त्यासाठी ही ट्रिक जरूर फॉलो करा. हवं तर तुम्ही यामध्ये मसाल्याची बटाट्याची मसाला भाजी टाकू शकता. आणि हे मस्त असं आपल्याला प्लेटमध्ये सर्व्ह करायचं आहे अशा पद्धतीनं. आणि खूपच कुरकुरीत असा डोसा तयार होतो. पुन्हा एकदा एक करून दाखवते. सर्वात अगोदर पाणी टाकून आपलं टेम्परेचर व्यवस्थित करून घ्यायचं आहे आणि लगेच मधोमध त्याच्या बॅटर ओतून पळीनच गोल गोल फिरवत जायचं आहे. अगदी पातळ लेअर द्यायची आहे म्हणजे आपला जो डोसा आहे तो व्यवस्थित कुरकुरीत आणि पेपर डोसा तयार होतो. ह्या ज्या आहेत त्या ट्रिक फॉलो केल्या तर तुमचा डोसा अगदी कुरकुरीत असा लागेल. मस्त असं आपल्याला त्याच्यावर तेल सोडून घ्यायचं आहे. तेलाच्या ऐवजी तुम्ही इथे तुपाचा देखील वापर करू शकता. आणि थोडासा खरपूस कलर आल्यानंतर आपल्याला तो लगेच काढून घ्यायचा आहे. मी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही डोसा बनवून पाहिला तर तुमचा अगदीच मस्त असा कुरकुरीत डोसा तयार होईल आणि तव्याला देखील चिटकणार नाही. आणि तुम्ही याच्या टेक्स्चरवरूनच बघू शकता की हा किती कुरकुरीत झाला असेल. मस्तच वाव. बघूनच ते तोंडाला पाणी सुटते. आणि आजच्या डोसाची रेसिपी ही तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. आणि आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.